नमस्कार, सार्वमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत. आज 9 जून 2020 सकाळचे 7 झालेत. आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. सरकारी कर्जमाफीच्या यादीत नावे असूनही थेट कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार नगर जिल्हा बँकेचे 28,363 तर राष्ट्रीयकृत बँकेचे 8,422 थकबाकीदार शेतकऱ्यांना नवे पीक कर्ज मिळणार आहे. सोमवारी सकाळी आणखी 2 रुग्णांना कोरोना संक्रमण झाल्याचे स्पष्ट झाल्याने जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 217 वर पोहोचली आहे. दरम्यान सोमवारी 15 जणांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत 136 कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या जिल्ह्यात 70 सक्रिय रुग्ण आहेत. संगमनेरच्या नायब तहसीलदारांना कोरोना संक्रमण झाले आहे. पुणे येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ते पुण्यात आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेले होते. तालुक्यातील शेडगाव येथील एका 40 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने राहता तालुक्यातील लोणी खुर्द व प्रवरानगर प्रतिबंधित क्षेत्र घोषित झाले आहे. 20 जून पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यवहार बंद राहतील. केंद्र सरकारने सोमवारपासून देशातील हॉटेल्स, मॉल, प्रार्थनास्थळे खुली करण्यास मुभा दिली. राज्य सरकारने मात्र निर्बंध कायम ठेवले आहेत. त्यामुळे नगर शहरासह जिल्ह्यात हॉटेल्स, मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह, जिम, स्विमिंग पूल, बार व सभागृह उघडण्यास मनाई आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील 242 शाळांपैकी 144 शाळांनी 15 जून नंतर प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यास तयारी दर्शविली आहे. वर्ग भरवताना फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्याचा या शाळांचा मानस आहे. दरम्यान 4 शाळांनी ऑनलाईन शिक्षणाला पसंती दिली. शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत मागविलेल्या अभिप्रायातून ही बाब समोर आली आहे. कर्जत जामखेड तालुक्यातील 5 प्राथमिक शाळांमध्ये आभासी वर्गाची सुरुवात करण्यात आली. आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून डिजिटल शिक्षण खुले झाले आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सोमवारी या उपक्रमाचा ऑनलाईन प्रारंभ केला. या होत्या ठळक घडामोडी. अधिक माहितीसाठी वाचत राहा दैनिक सार्वमत किंवा देशदूत .com या वेबसाईटला भेट द्या. नमस्कार.